विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थवर तब्बल तासभर चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. अमरावतीतील एका कार्यक्रमात आमदार देवेंद्र भुयारांचं महिलांबाबत वादग्रस्त विधान केलंय. लग्नाबाबत उदाहरण देताना देवेंद्र भुयारांचा तोल सुटला. मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या आमच्या सारख्याला भेटणं मुश्किल आहे. ती फक्त नोकरीवाल्या मुलाला भेटते असं वादग्रस्त वक्तव्य भुयार यांनी केलंय. राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे. आचारसंहिता लागण्याआधी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावलाय. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्णय होण्याची शक्यता आहे. खडकवासला विधानसभेत भाजपमधील वाद चव्हाट्यावर आलाय. भाजप आमदार भीमराव तापकिरांविरोधात पक्षात नाराजी आहे. आमदार तापकीर आणि इच्छुक उमेदवार दिलीप पाटलांमध्ये वाद सुरू आहे. भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आमदारांमध्ये बाचाबाची झाली. सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दावा केलाय. सावंतवाडीतून अर्चना घोरे परवांना उमेदवारीची शक्यता आहे. 5 ऑक्टोबरच्या सभेत उमेदवारीच्या घोषणेची शक्यता आहे. सावंतवाडीच्या गांधी चौकात शनिवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सभा होणार आहे. शिवसेनेकडून शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. खारेपाट भागातील तरुणांना एड्सची लागण झाली असल्याचा दावा चित्रलेखा यांनी केला होता. एसएसईपीची लस मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांना पत्र लिहिलंय. मुंबईमध्ये जवळपास 1 ते 1.5 हजार मुलांना SSEPचा त्रास झालाय. सह्याद्रीवर पालकांनी मुख्यमंत्र्यांकडे याचना केली आहे. लसीसाठी मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र दिलंय. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी वर्ध्यात सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन दिले. राधाकृष्णनसह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित होते. पैठण तालुक्यातील कडेठाण येथील क्षेत्र कोल्हापूर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून भव्य असे 51 फूट शिखराचं काम प्रगतीपथावर आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. बीडमधील काळरात्री देवीच्या मंदिरात घटस्थापनेनिमित्त मंदिर सजावटीसाठी पूर्ण झाले. मंदिर प्रशासनानं मंदिराची रंगरंगोटी मंडप विद्युत रोषणाई पूर्ण केली आहे. पुढील 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. उद्यापासून राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील उद्या दुपारी घटस्थापना करण्यात येणार आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारलंय. यामुळे देशी गोवंशांचं संगोपनही वाढलंय. बैलगाडा शर्यतीचा लढा यशस्वी झाल्याची भावना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दाक्षिणात्य सिने अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे. दैनंदिन तपासणीसाठी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर रजनीकांत हे घरी परततील असं तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी सांगितलंय. नवरात्री आणि दिवाळीमध्ये मुंबईतून सुटणार स्पेशल 433 रेल्वे गाड्या सुटणार आहे. मध्य रेल्वेवरून 346 आणि पश्चिम रेल्वेवरून 87 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. ठाण्यातील कळवा येथील सहकार विद्या प्रसारक शाळेत 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. धाराशिवच्या मस्सा खंडेश्वरी इथे पवनचक्कीसाठी उत्खनन करण्यात आले. या उत्खननामुळे पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.